ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। कृपाकटाक्षाचिया किरणे मोहसमुद्राचे आटणे घडे जयत्या श्रीकृष्णे वन्दूतयाते। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। वंशी विभूषितकरान्नवनीरदाभा पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। आपलं गेल्या वेळेस चाललं होतं की शिष्यांनी काही शंका विचारल्या, मुख्य त्यांनी विचारलं, सगळं श्रीगुरूंचं सांगून झालंय, शिष्यांनी विचारलं की बिंब आणखीन प्रतिबिंब हे कसं काय होतं। बिंब जो असतं तर ते साकार असतं, रूप असतं त्याला, आणखीन मगच प्रतिबिंब पडू शकतं, आणि ब्रह्म पाहिलं तर ते निराकार आहे, निरवयव आहे, निराभास असं म्हणण्यात येतं, मग त्याचं प्रतिबिंब कसं पडतं, माया आणखीन अविद्या ह्याच्यात त्याचं प्रतिबिंब हे कसं काय शक्य। आणि त्याच्यावरती इथला जो विषय मुख्य की बिंब आणि प्रतिबिंब ह्याचा अर्थ तू समजावून घे म्हणून श्री गुरु सांगतात की प्रतिबिंब म्हणजे तिथे दुसरेपणा आला। बिंब असतं तेव्हा ते एकटं आहे, आणि प्रतिबिंब जेव्हा आलं तर त्यावेळी तिथे दुसरेपणा आला, जाणीव आली, आणि ह्या जाणीवेलाच प्रतिबिंब असं नाव दिलेलं आहे। जर का आपण आधीचे पाहिले तर तिथे जाणीवेलाच प्रतिबिंब म्हटलेलं आहे। आणखीन हे तू लक्षात घे, ह्या प्रतिबिंबाचं आणि बिंबाचं स्वरूप जर का तू जाणून घेतलंस तर तुला तुझ्या स्वरूपापर्यंत पोचायला वेळ लागणार नाही असं श्री गुरु सांगतात। आणखीन यासाठी बाकीची जी मतं आहेत तर त्यांचं श्री गुरूंनी खंडन केलंय की बाकीच्या मतांकडे तू लक्ष देऊ नकोस, फक्त वेदांताचं मत ग्राह्य धर आणि त्या मतानुसार जा असं श्री गुरूंनी त्याला सांगितलं। आणखीन 20-व्या ओवीत सांगितलं की वेदांचा यथार्थ तात्पर्य जिथे वेदांतू म्हणजे उत्तर मीमांसा म्हणजे ब्रह्मसूत्र हे जे आहे तर ते खरं वेदाचं दर्शन आहे, ते खरं योग्य दर्शन आहे। आणखीन त्याप्रमाणे तू जा, तेच धर तू। 21-व्या ओवीत सांगतायत की माये अविद्येची लक्षण तेथ नाही किरू साकारपण परिसाभासपणाची खूण ते अनारसी नव्हे। तुझं म्हणणं आहे की माया अविद्या हे तरी आरसे कसे काय, तिथे त्यांना रूप त्यांना तरी आहे का, त्या अव्यक्त आहेत, अमूर्त आहेत ती, पण हे जरी खरं असलं ते साकार नसले तरी तिथे साभास ते आहे म्हणजे तिथे जाणीव आहे आणि जाणीव हेच त्यांचं रूप आहे। जसं आपण महाकारण देहात पाहिलं होतं की केवळ मी ब्रह्म आहे ही जाणीव हा जो विचार आहे त्याला महाकारण देह म्हणतात। आपण इकडे ह्या सगळ्याच्या सूक्ष्मात जातोय, आपली जी नेहमीची विचार करायची पद्धत आहे की काहीतरी रूप दिसलं, काहीतरी आकार दिसला तर मग सगळं आपण त्याला नाव देतो, पुढे जातो, पण इथे ह्या संकल्पना ज्या आहेत तर ह्या संकल्पना ब्रह्म ह्या तत्वापर्यंत किंवा ब्रह्म या संकल्पनेपर्यंत पोचायला उपयोगी आहेत। जितकं आपण खोल जाऊ तितकं अधिक अधिक त्या सूक्ष्म संकल्पनांचा स्वीकार करायला लागतो, त्या आपल्याला स्वीकारायला लागतात। आणि इथे जे म्हटलंय की जाणीव हे त्यांचं रूप आहे म्हणजे तिथे मी आहे ही जाणीव जी आहे हेच मुळातलं मायेचं रूप आहे। ब्रह्माला जेव्हा मी एकटा आहे ही जी जाणीव झाली मी आहे त्यालाच माया म्हणतात, आणि तेच आपल्या अंतःकरणाचं स्वरूप आहे, शुद्ध अंतःकरण जे आहे ते त्याचं तेच स्वरूप आहे, अविद्येचं ते स्वरूप आहे। आणखीन शेवटी अविद्या जी आहे त
तर ती जागृतीत बुद्धिरूपाने जाते, म्हणजेच अंतःकरण त्यावेळी जागृत होतं आणि बुद्धिरूपाने परिणत होतं. त्याचा एक जो वृत्ती आहे ज्याला आपण बुद्धी म्हणतो, तर ती काम करायला लागते. म्हणून जाणीव हे त्यांचं रूप आहे. आणि जिथे जाणीव आली तर तिथे द्वैत आलं, कारण मला जाणीव झाली तिथेच गडबड झाली. एकी स्वरूपोन्मुख स्फुरण, दुसरी विपरीत कल्पना जाण, माया अविद्या ते साभासपण बोलावेची न लगे. आता माया आणखीन अविद्या, मायेमध्ये काय आहे? स्वरूपोन्मुख स्फुरण म्हणजे स्वरूपाकडे लक्ष देणार तिथे स्फुरण आहे. मी ब्रह्म आहे हे मायोपाधिक जो ईश्वर आहे, तर त्याचं स्फुरण काय आहे? मी ब्रह्म आहे. आणि जीवाचं काय आहे? विपरीत कल्पना, मी ब्रह्माच्या ऐवजी जीवाच्या बाबतीत त्याच्या वासनांच्या मुळे तो स्वतःला देह समजायला लागला. म्हणून त्याचा जे अंतःकरणात स्फुरण उठतं ते मी अमुक एक नावाचा आहे, मी देह आहे, ह्या पद्धतीने त्याचं स्फुरण उठतं. ते मी गाढ झोपलो होतो, मी स्वप्न बघतोय, मी स्थूल देह आहे, मला अमुक रोग झालाय, मला आता छान वाटतंय, वगैरे सगळ्या पद्धतीने जे आहे. तर या तीन देहांची तादात्म्याने ते राहतं. म्हणून ते विपरीत कल्पना असं म्हटलेलं आहे. म्हणजे मायेच्या ठिकाणी ईश्वर त्याच्यातलं प्रतिबिंब आहे. मग ईश्वर स्वरूपोन्मुख स्फुरण, मी ब्रह्म आहे हे त्याला जाणीव असते. आणि जीवाच्या बाबतीत विपरीत कल्पना म्हणजे मी देह आहे ही त्याची कल्पना असते. हे जाणीवांचं स्वरूप आहे. आपल्या बेसिक जाणीवा ज्या आहेत, तर त्या मी आहे, मी देह आहे, ह्या बेसिक आहेत. आणि त्याच्यावरती माझं नाव काय आहे, मी काय शिकलीये, मी काय करते, हे सगळ्या पुढल्या येतात. मुळातल्या ज्या कल्पना आहेत तर त्या ह्या आहेत. आणि ह्या जाणीवांच्या स्वरूप आहे म्हणजे ह्या जाणीव आहेत, म्हणजे तिथे द्वैत आहे हे सांगायला नको. असं हे बोलावेची न लगे. ब्रह्म किरु निराभास परी माया अविद्या ते साभास, म्हणून उठती प्रतिभास परब्रह्मीचे. ब्रह्माच्या ठिकाणी जाणीव नाहीये, त्याला जाणीव झाली असं जे आपण म्हणतो तिथे अध्यारोप स्वीकारलेला आहे. कारण सृष्टीची उत्पत्ती सांगायला लागते शास्त्रकारांना. आणि म्हणून काहीतरी एक गृहित कृत्य जे आहे तर ती ब्रह्मावरती स्वतःची जाणीव उठली हे आहे. पण ब्रह्म वास्तविक पाहता तिथे त्याला जाणीव नाहीये. माया आणखीन अविद्या म्हटलं की तिथे जाणीव आली. परी माया अविद्या ते साभास, आणखीन ती जाणीव आल्यामुळे परब्रह्माच्या ऐवजी त्याच्यावरती अनंत नामरूप संपूर्ण सृष्टी ही भासायला लागते. म्हणजे मुळात मी आहे अशी जेव्हा जाणीव निर्माण होते, त्याच्यानंतर ह्या सगळ्या सृष्टीची कल्पना निर्माण होते आणि ती सृष्टी भासायला लागते. आपण कसं त्याचा निर्मिती कशी होते हे गेल्या अनेक प्रकरणात पाहिलेलं आहे. शुद्ध चैतन्य विण माये अविद्येची नाही स्फुरण, म्हणून तयासी अधिष्ठान ते की. ज्ञानस्वरूप ब्रह्म आहे शुद्ध चैतन्य. आणखीन ब्रह्म आहे म्हणून माया रूपी जाणीव आहे, अविद्या रूपी जाणीव आहे. मायोपाधिक ईश्वराला ब्रह्माच्या मुळे जाणीव आहे. जीवाला देखील तो मूळ चैतन्य रूप असल्यामुळे जाणीव रूप निर्विशेष ज्ञान रूप असं ब्रह्मा हेच त्याचं स्वरूप असल्यामुळे त्याला जाणीव होते. आता माया अविद्या स्फुरे तेथ चैतन्यांशो आधीच संचरे, तेने विणे तया ते बारे कवणी दाखवू पा. म्हणजे चैतन्य कसं आहे? पूर्णपणे व्यापून आहे, ते नाही अशी जागा नाही. मग माया अविद्या वगैरे ज्या कल्पना आहेत त्या कोणाच्या अधिष्ठानावरती येणार आहेत? ब्रह्माशिवाय दुसरं काही नाहीच आहे. जाणीव जी होते ती ज्ञानरूप ब्रह्माच्या अधिष्ठानावर होते. म्हणून शुद्ध चैतन्य जे आहे तर त्याच्या अधिष्ठानावरती माया अविद्या
ही जाणीव जी आहे त्यांना जी जाणीव होते म्हणजे त्यातल्या जीवाला जी जाणीव होते ती होते, पण ती जाणीव कोणामुळे होते? जाणीव होतीये हे सुद्धा ज्ञान कोणामुळे होतं? तर ज्ञानरूप ब्रह्माकडून होतं, म्हणजे त्याचं प्रकाशन ज्ञानरूप ब्रह्माकडून होतं, त्याचं अधिष्ठान ज्ञानरूप ब्रह्म आहे, सद्रूप ब्रह्म आहे. म्हणून शुद्ध चैतन्य आहे, शुद्ध ज्ञान आहे, म्हणून आपल्याला माया अविद्या हे कळायला लागतं. अविद्या म्हणजे मी अमुक आहे, सगळं जे जगातलं आपल्याला ज्ञान होत आहे ते त्या ज्ञानरूप चैतन्यामुळे होत असत. माये अविद्येची असा भासा सवे चैतन्यांसु उठी सरीसा, तेथ प्रतिबिंब हा यायसा शब्द बोलीजे. आता माया आणखीन अविद्या या जाणीव रूपात आपण पाहिलं, मग ही जाणीव जिथे निर्माण होते ज्या ठिकाणी तिथे चैतन्य आहे की नाही? आहे, चैतन्य तिथे आहेच. आणखीन माया आणखीन अविद्या हा जो तरंग उठला त्या तरंगात चैतन्य आहेच, चैतन्याचाच तो तरंग आहे. जसा पाण्यावरती लाट येते तर त्या लाटेत पाणी शिवाय दुसरं काहीतरी असतं का? तरंग घेऊ हाता जलची येई हाता, तरंग जर का उचलायला गेलं तर पाण्याशिवाय दुसरं काय येणार आहे? तस माया आणखीन अविद्या ह्या ज्या आहेत ह्या जाणीवा त्यांना होत असताना तिथे चैतन्य हे आधीपासून आहेच. ही जाणीव आहे तिला प्रतिबिंब समज, आणखी चैतन्याला बिंब समज. शिष्याला आधी सांगितलं होतं की तू प्रतिबिंब आणि बिंब म्हणजे काय हे जाणून घे, म्हणजे तू सुटशील. आणि त्याच्यासाठी तेव्हापासून आतापर्यंत म्हणजे चाललेलंच आहे, जाणीव हे वेगळे आहे आणि जिथे जाणीव तिथे माया. जाणीव तिथू की माया माईक जाय विलया म्हणून समर्थ सांगतात. आता दृष्टांत देतात. घट मठा सरीसे निरालंब गगेन प्रवेशे, ते घटाकाश मठाकास यायसे नाव ठेवी जेते. घट काय किंवा मठ म्हणजे आपण खोली बांधतो त्यावेळेस त्याच्यात आपण नंतर आकाश थोडंच भरतो, त्या आधीपासून आकाश तिथे आहेच. आकाश मोकळं आहे त्याला आपण केवळ त्याच्यात घट बांधला गेला म्हणून घटाकाश, खोली बांधली गेली म्हणून मठाकाश अशी नावं त्याला मिळालेली आहेत. त्याचप्रमाणे बिंब जे आहे इथे, आता दृष्टांत हा नेहमी एकदेशी असतो हे लक्षात घ्यायचं. आकाश हे बिंब आहे, आणखीन घटाकाश हे प्रतिबिंब आहे, घटरूपी आरसा म्हटलाय. आणखीन मठाकाश, तस जो चैतन्य आहे ब्रह्मचैतन्य आहे ते बिंब आहे. आणखीन जिथे माया उठली जिथे अविद्या उठली तिथे ते त्याने व्यापलं गेलं. चैतन्य आतमध्ये आधीच आहे पण ते नंतर व्यापलं गेलं असं म्हणायची पद्धत आहे. पण याचा अर्थ ती जी जाणीव आहे ती जाणीव जरी आपण मायेची आणि अविद्येची समजत असलो तरी ते ज्ञान मूळ अधिष्ठान हे शुद्ध चैतन्याचंच आहे. बिंब आणि प्रतिबिंब वेगळे नाहीत हे लक्षात घ्यायला श्री गुरु इथे सांगतायत. गा हा गा तुझी या वासना स्फुरतीय क्षणी अधिष्ठे जे चैतन्य तैसे माये अविद्येसी अधिष्ठाना ब्रह्मची बोलीजे. उदाहरण दुसरं देतात की तुला ज्या क्षणी इच्छा निर्माण होते, वासना निर्माण होते, इच्छा रूप जाणीव होते की त्यावेळी अधिष्ठान कोणाचं असतं? आपल्या अंतःकरणात कुठलीही जेव्हा जाणीव निर्माण होते आपण कुठचीही हालचाल करतो जे काही आपण करतो त्या प्रत्येकाला चैतन्याचं अधिष्ठान असतं. चैतन्याच्या अधिष्ठानाशिवाय आपण काहीही करू शकत नाही. मुळात आपल्याला अस्तित्व आलेलं आहे ते चैतन्याच्या सद्रूपामुळे आलेलं आहे, ते कायम आहे, त्याच्यावरती हे सगळं अस्तित्व आपल्याला भासायला लागलेलं आहे. आणि त्याच्या त्या ज्ञान रूपत्वामुळे आपल्याला जाणीव निर्माण होते हे लक्षात घ्यायचं. म्हणून मायेला अविद्येला ब्रह्मरूप अधिष्ठान हे आहेच आहे, त्याला ब्रह्मच अधिष्ठान आहे हे लक्षात घे. माया अविद्या किरु आभास तिही अनुभवी जे ब्रह्मनिराभास,
जेणे वो बसविजे वो सव वासनात्मक आहे. माया आणखीन अविद्या या साभास आहेत. पाहिलं आपण म्हणजे जाणीव रूप आहे, ज्ञानरूप जाणीव आहे. ती जाणीव कुठचीही जाणीव पाहिलं तर तिथे ज्ञान असतच ना. कसलीही जाणीव आणि त्यात मला आता सर्दी झाली, मला ते कळलं की नाही, म्हणजे ते ज्ञानरूप जाणीव आहे की नाही. म्हणजे जाणीवेच्या ह्या साह्याने इथे साध्याने चुकून झालाय. मायान अविद्येच्या ह्या तीही अनुभवीचे म्हणजे त्यांच्या साह्याने. जुन्या मराठीत हे तीही ही वरती अनुस्वार जो आहे तर त्यांच्या साह्याने असा तिथे अर्थ होतो. त्यांच्यामुळे त्यांच्या साह्याने ब्रह्म जे आहे निराभास असून देखील त्याचा अनुभव घ्यायचा. आणि असा अनुभव घेतला की हे सगळं जग जे वासनात्मक आहे ते ओस पडेल, म्हणजे त्याचा बाध होऊन जाईल. आता त्याच्याबद्दल कसा सांगितलंय की जाणीवेच्या साह्याने ज्ञानरूप ब्रह्माचा निराभास ब्रह्माचा अंदाज करता येतो. त्याच्यासाठी केन उपनिषद सांगत की प्रतिबोध विदितम मतम अमृतत्वम ही विंदते. म्हणजे आपल्याला जेव्हा जेव्हा कुठलीही जाणीव होते, कसलंही ज्ञान होत, त्यावेळे त्या ज्ञानाच्या मागे जाणीव रूप माया, जाणीव रूप ज्ञान रूप ब्रह्म हे आहेत. कुठच्याही जाणीवेच्या मागे ज्ञानरूप ब्रह्म आहेच आहे. याच्यासाठी मला शंकराचार्यांनी ते म्हटलेलं आहे की अविद्या अध्यारोपित नामरूप कर्मद्वारेण ब्रह्म निर्दिश्यते. जे काही आहे त्यांनी ब्रह्माचाच निर्देश होतो, कारण ती जाणीव तिथे आहे. आणि ती जाणीव असल्यामुळे त्या कुठून आली आहे ती जाणीव, त्या अस्तित्व कुठून आलंय, ते आलंय ते ब्रह्माकडनं आलंय. हे आपलं अखंड साधन होऊ शकत. कुठलीही आपल्याला जेव्हा ज्ञान होत तेव्हा त्या ज्ञानाच्या मागे ते कायम असणार ज्ञानरूप ब्रह्म आहे हे लक्षात घ्यायला लागतं. आणि असं जर का आपण प्रत्येक ज्ञानाच्या वेळी लक्षात घ्यायला लागलो तर मग प्रतिबोध विदितम मतम अमृतत्वम ही विंदते ह्याचं साधनात रूपांतर करता येत. उपनिषद जे सांगतात तर त्याचं आपल्याला साधनात रूपांतर करून तो अनुभव तसा प्रत्यक्ष घ्यायचा आहे. ते उगाच सांगत नाहीयेत. त्यांना काही हौस आलेली नव्हती ऋषी मुनींना. हे त्यांना जे कळलेलं आहे ते लिहून ठेवायची, ते सांगायचे, शब्दबद्ध करायचे. पण बुडते हे जन देखविना डोळा हा त्यांचा बाणा असतो संतांचा. आणि त्यामुळे ते आपल्याला शिकवतात, आपल्याला सांगतात की ह्या पद्धतीने जर का गेलात तर तिथपर्यंत तुम्हालाही तो अनुभव येईल, तिथपर्यंत पोचता येईल प्रत्यक्ष. म्हणून ते ज्ञानरूप ब्रह्म सगळीकडे आहे. आणखी जे जे दिसत नाम रूप कर्म म्हणजे रूप जिथे दिसेल तर त्या रूपाच्या मागे ते अस्थिरूप आहे. जिथे जाणीव होईल तर तिथे त्या जाणीवेच्यामुळे ज्ञानरूप ते आहे. जेव्हा कधी आनंदाची जाणीव होईल तेव्हा त्या आनंदाच्या मागे आनंद रूप ते आहे. त्याच्या अधिष्ठानावरती हे सगळं होत आहे. हे आपल्याला सतत लक्षात यायला लागतं. आणखीन असं जर का झालं तर हे वासनात्मक म्हणजे त्याच्या इच्छेने हे निर्माण झालेलं आहे. आणखीन आपल्या इच्छेने आपण परत परत जन्म घेत असतो, संपूर्ण वासनाच्यामुळे निर्माण झालेलं आहे. मग हे ओस पडतं म्हणजे याचा बाध होऊन जातो. त्याच्या मागे काय आहे त्याच्यावरती आपली नजर राहते. सोन्याची पाटली जर का असली आणि आपलं लक्ष नामरूपावरतीच खिळून राहिलं तर आपल्याला ते सोनं दिसत नाही. आपल्याला सोनं दिसत असून दिसत नाही. तसंच ब्रह्म आपल्याला अनुभवात असून अनुभवात नाही. फार मजेशीर गोष्ट आहे की अनुभवात आहे, अखंड ते अनुभवात आहे आपल्या, पण तरीही आपल्याला ते कळत नाही, अनुभवता येत नाही. उदाहरण देते की आपण प्रवासाला जातो, त्यावेळी जर का आपण सगळा असा सीन वगैरे बघत असतो, आपल्याला सगळं दिसत असत, पण त्यातल्या समजा एखाद्याच झाडावरती एखाद्याच डोंगरावरती आपलं लक्ष केंद्रित झालं तर बाकीच्या सगळ्या गोष्टी तिथे असून सुद्धा आपल्याला दिसेनाशा होतात. बरोबर आहे.
बरोबर आहे, असून सुद्धा ते आपल्या लक्षात येईनाशा होतात. तसं आपलं जेव्हा त्या सोन्यातल्या पाटलीतल्या नामरूपांवरती लक्ष खिळून राहतं, त्यावेळे त्याच्या मागचं सोनं आपल्याला कळत. आणि म्हणून हे प्रतिबोध वेदितम मतमचे आहे, त्यावेळी आपण जग बघत असताना जर का त्याच्या मागच्या तत्वावरती मनातन त्या जाणीव आपली तिथे जर का आपली केंद्रित झाली की हे सगळं आपल्याला कळताय, जाणवताय, दिसताय, आहे वगैरे, तर त्याच्या मागे ते सच्चिदानंद रूप ब्रह्म आहे, आणखीन तेच माझेही स्वरूप आहे हे जर का लक्षात आलं तर ते फार मोठं साधन होऊन जात. आणखीन असं झालं की मग मगाशी म्हटलं तसं बाकीचं दृश्य दिसेन असं होतं, तसं जग असून देखील आपल्यासाठी ते नसल्यासारखं होत दिसतंय, पण त्याच्यात काही सत्यत्व राहत नाही. त्यातलं सार त्याच्यातनं काही मिळेल मला हे काहीही तिथे राहत नाही, ते बाधित होऊन जात. म्हणजे मग शून्य नाही, अगा परब्रह्म नोहे शून्य, ते जाण शुद्ध चैतन्य, म्हणून जाणती ते धन्य निराभास जरे. ते निराभास आहे खरं, त्याला जाणीव नाहीये, पण म्हणजे मग जाणीव नाहीये ते शून्य आहे का? अजिबात नाही, ते शून्य नाहीये, ते ज्ञान घन आहे, म्हणून तिथे वेगळेपणाने जाणीव नाहीये, निर्विशेष आहे, म्हणून वेगळं तिथे काही नाहीये. कुठचीही जाणीव व्हायला त्रिपुटी लागते, ज्याला जाणीव व्हायची त्याच, ज्याची जाणीव व्हायची त्याची, आणि जाणीव त्रिपुटी लागते. तशी जिथे दुसरं काही नाही तिथे त्रिपुटी कुठनं येणार? त्यामुळे तिथे त्रिपुटी नाहीये. आहे आधी बुद्धीने आपल्याला समजावून घ्यायला लागतो, आणि बुद्धीने समजावून घेतल्यानंतर मग त्याचा अनुभव घ्यायला लागतो. म्हणून बुद्धीशिवाय ब्रह्म कळत नाही असं जे नेहमी आपल्याला श्री गुरु सांगतात की बुद्धीशिवाय कळत नाही, बुद्धीला कळत नाही. बुद्धीने त्याच्या मागचं सगळं हे तत्वज्ञान जाणून घ्यायचं आहे, त्यानुसार साधना करायची आणि बुद्धीला मागे टाकून द्यायचं. मग बुद्धीने तिथे आपले विचार थांबवले पाहिजेत. एकदा ह्याच्या मागे परब्रह्म आहे म्हटलं की आपलं जे लक्ष आहे ते परब्रह्मावरती अनुसंधान तिथे राहिलं पाहिजे, त्या नामरूपांचा नाच सुटला पाहिजे. आणि असं झालं तर त्या निराभास ब्रह्माचा अनुभव येऊ शकतो. म्हणजे ही जी संकल्पना आहे ज्ञानरूपता, दुसरं तिथे काही नाही, आपल्याला कायमची दुसऱ्याची सवय आहे, पण दुसरं काही नाही ही जी संकल्पना आहे ही स्वीकारून आपल्याला तिथे जायला लागतं. आणि त्याच्यासाठी लक्ष काढायला लागतं, ते नाम रूपावरचं लक्ष काढून सच्चित आनंदावरती लक्ष केंद्रित करायला लागतं. असं केलं तर तो अनुभव सोपा होऊन जातो, नाहीतर फार कठीण असतो. नामरूपांवरतीच आपण जर का राहिलं तर ते मायेच्या प्रांतातले आहेत. कुठच्याही गोष्टीला नाम रूप अस्थि भाती प्रिय अशा पाच गोष्टी असतात. नाम आणि रूप जे आहेत तर ते मायेच्या प्रांतातले आहेत, कारण मायेने ते निर्माण केलेले आहेत, मायेच्यामुळे ते भासायला लागले आहेत. आणि अस्थि भाती प्रिय च्या मागे सच्चित आनंद आहे. आणखीन सच्चित आनंद हे ब्रह्मरूप आहे. हे जेव्हा आपण बघायला शिकतो, कुठचीही गोष्ट अगदी उपभोग घेताना सुद्धा तो आनंद, ती जाणीव, ह्या सगळ्या गोष्टी ब्रह्मातून मला मिळालेल्या आहेत हे जेव्हा आपल्याला कळतं, तर त्यावेळे आपलं लक्ष, आपलं अनुसंधान तिथे राहत. बिंबस्थानी ब्रह्म उपमिजे प्रतिबिंब जीव ईश्वर म्हणजे, हा बिंब प्रतिबिंब ना न्यावो बोलीजे वेदांत शास्त्री. बिंबस्थानी ब्रह्म उपमिजे, उपमा दिली ब्रह्माची बिंब म्हणून, आणि प्रतिबिंब रूप कोण आहे? जीवन किन ईश्वर. हा वेदांत शास्त्रातला बिंब प्रतिबिंब वाद आहे. आता इथे लक्षात घ्यायचं की जे प्रतिबिंब असतं ते बिंबाहून कधीही भिन्न नसतं, ते पूर्णपणे बिंबावरती अवलंबून आहे. जे अवलंबून असतं तर ते काय म्हणूया, परस्वाधीन आहे, परावलंबी आहे, त्याला स्वायत्तता नाहीये. आणि जे अवलंबून आहे त्याचा व्यतिरेक होतो.
ज्याच्यावर अवलंबून आहे ते असतं, त्याचा अन्वय आहे. जे पराधीन आहे, बिंब आणि प्रतिबिंब मध्ये बिंब हे स्वतःसिद्ध आहे आणि प्रतिबिंब हे बिंबावरती अवलंबून आहे. आणि हे लक्षात घ्यायचं की बिंब म्हणजे ब्रह्म आहे, प्रतिबिंब म्हणजे जीवन ईश्वर आहे, आणि प्रतिबिंब हे नेहमी बिंबरूपच आहे. त्या प्रतिबिंबाला बिंबाच्या शिवाय अस्तित्व येणार कुठून? नाहीच आहे. अगा परब्रह्मी नाही बिंब, तेथ कायसे प्रतिबिंब? तथापि तो दृष्टांतो डिंब बुजावया बिझावयोद्देशे. हे म्हणणं अगदी खरंय की एकमेव असं जे परब्रह्म आहे, स्वगत सजातीय विजातीय भेदरहित आहे, निराकार आहे, निराभास आहे, निरवयव आहे, अशा परब्रह्माला बिंब तरी कसं काय म्हणायचं? बिंब नाहीये तिथे, हे सत्य आहे, त्यामुळे त्याचं प्रतिबिंब तरी कुठून पडणार आहे? पण तरी देखील तथापि तो दृष्टांतो डिंब बुजावया उद्देशे. समजूत पटायला काहीतरी प्रक्रिया बसून द्यायला लागते. ह्या ह्या मार्गानेचा पाऊल वाट असते. जंगलातनं कसं काय जाणार पाऊल वाट असल्याशिवाय? वेलींचं जाळं असतं, काटेरी झुडपं असतात, कसं काय जाणार? तशी ही पाऊलवाट आखून दिलेली आपल्याला. आणखीन ह्या पाऊलवाटेवरनं, म्हणजे ही जी प्रक्रियेची पाऊलवाट असते, तर तिच्यावरनं आपल्याला इकडे तिकडे न बघता, ह्या बाजूने जाऊ का त्या बाजूने जाऊ का असं काहीही न करता एक रस्ता पकडून जायला लागतं. तो रस्ता आपल्याला श्री गुरु दाखवतात आणि त्या रस्त्याने जायला लागतं. आणि तो रस्ता म्हणजे तो कधीतरी कोणीतरी आखून दिलेला रस्ता आहे, सोपा त्यातनं रस्ता काढलेला आहे कोणीतरी. आणि ह्या सगळ्या प्रक्रिया ज्या आहेत त्या अशा रस्त्यांसारख्या आहेत. आणि त्या रस्त्यावरनं आपण दोन्ही बाजूला झापड लावल्यासारखं चालत राहायचं असतं, त्याला साधना म्हणायचं असतं. तिथे साधना असते, आणखीन त्यांनी आपल्याला पुढे सतत जायला लागतं. आपल्याला पटण्यासाठी, तिथपर्यंत पोचण्यासाठी ही प्रक्रिया बसवून दिलेली आहे. जो साम्याभिविकळू तो दृष्टांतु नोहे निर्मळू, हा हो प्रासादुचित कैसा धवळू कृष्ण काकू जायचा. आता दृष्टांत बिंब प्रतिबिंब वगैरे सारखेपणा दाखवून देण्यात जो कमी पडतो तो योग्य नसतो, म्हणजे जो आपली समजूत पटवून देऊ शकत नाही. जिथे काहीतरी साम्य हवा ना दृष्टांत द्यायला, की हे प्रतिबिंब आहे कशासारखं, बिंबासारखं आहे, किंवा दूध कशासारखं असतं, राजहंसासारखं पांढरं असतं, म्हणजे तिथे दूध उडतं असा अर्थ होत नाही, त्याचा पांढरेपणा हा साम्य येत. तस चुकीचा दृष्टांताचं उदाहरण दिलंय की संगमरवरी शुभ्र प्रासाद आहे, राजवाडा आहे, आणि त्याला दृष्टांत काय दिला? हा कसा आहे तर आपल्या कावळ्यासारखा. म्हणजे कावळ्याचा दृष्टांत शुभ्र प्रासादाला द्यायचा का? तिथे काहीतरी साम्य आहे का? नाहीये. बिंब आणखीन प्रतिबिंब ही जी सगळी भाषा आहे इथे, ती अध्यारोपाची आपल्याला माहिती आहे. कारण प्रत्यक्षात त्या परब्रह्माला उपमा कुठचीही शक्य नाहीये. पण तरी देखील शास्त्रकारांनी ह्या पद्धतीने बिंब प्रतिबिंब वगैरे वेगवेगळे वाद आपल्याला तयार करून देऊन पाऊलवाटा दिलेली आहेत. आणि तिथे आपण फार चिकित्सा न करता त्याचा उपयोग करून द्यायचा. कशावर नाही असं आहे, कशावर नाही वाट जाईल, अरे तिथे जाऊन पहा, प्रत्यक्ष प्रयत्न करा. तसा प्रयत्न जर का केला नाही ना, तर आपण केवळ वाद घालणारे, खुसपट काढणारे असे तार्किक बनून राहू. तसं न करता त्या अनुभव घ्यायचा आहे तो, प्रत्यक्ष तसा प्रयत्न करायचा आहे. एव माई भाषिक दोख दृष्टांतासी ओळख, येही वर्जित दुषिती ते मूर्ख शास्त्र पाहिजे. म्हणून हे जे सगळे दृष्टांत आहेत जे योग्य बोध करून देत नाही,
किंवा कृष्ण काका सारखा प्रसाद म्हणजे तो काळ्या संगमरवराचा दिसतोय, अशा पद्धतीने काहीतरी गैरसमज निर्माण करतात. तर अशा दृष्टांतांचा त्याग न करता जे सिद्धांत दूषित करतात, म्हणजे पांढरा शुभ्र संगमरवरी वाडा आणि त्याला कावळ्याचे दृष्टांत दिल्यामुळे तो काळा आहे असं समजतात, आणखीन मग वाद घालत बसतात. असे जे सिद्धांतालाच दूषण देतात, सिद्धांतच दूषित करून टाकतात, त्यांना मूर्ख म्हटलंय. शास्त्राशी प्रतारणा करतात, दूषिती शास्त्राचं दूषण आणतात ते, आणखीन ते अत्यंत मूर्ख असतात. म्हणून दृष्टांत देताना नेहमी दृष्टांत आणि दार्ष्टांत ह्याच्यात काहीतरी साम्य असणं आवश्यक असत. शास्त्र बाह्य दूषण दृष्टांतासी देती मूर्ख जन, तेयाच या दृष्टांतासी खंडन तेनेची न्याय. जे अशा पद्धतीने शास्त्राला सोडून दृष्टांत देतात, विचार करतात, चुकीचे दृष्टांत देऊन चुकीचे गैरसमज करतात, त्यांचा समाचार घ्यायला हवा असं इथे मुकुंदराज म्हणतात. त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिलं पाहिजे या पद्धतीने बोलतात. आता शंकराचार्यांनी हे काम केलेलं आहे. सगळे जे वेगवेगळी ही मतं होती तर त्यांना शंकराचार्यांनी त्यांच्याच भाषेत अनेक वेळा उत्तरं दिलेली आहेत की तुझं तोंड बंद कर वगैरे, ह्याच्यात सुद्धा त्यांनी उत्तरं दिलेली आहेत. एकदा मुखश्लेष्मेनी भरिले आस्ती सकले जडले पूर्ण चंद्रेसी उपमिले हे दूषण घडे काही. प्रश्न विचारतायत की एखादी अत्यंत सुंदर स्त्री आहे, मुख कसं दिसतं? सुंदर दिसतं, प्रसन्न असतं, छान वाटत, पण तरी देखील तिथे कफ असू शकतो तिच्या घशात, छातीत. तिचा चेहरा, तिचं शरीर हे बाकी कुरूप असलं कोणी समजा, त्यांच्याप्रमाणे शेवटी अस्थि मांसाचंच बनलेलं आहे, हे अगदी खरं आहे. पण मग त्या कफाचा आणखीन अस्थींचा आणि मांसाचा विचार न करता केवळ सौंदर्य आणि प्रसन्नता ह्याचा विचार करून मुखाला पूर्ण चंद्राची उपमा दिली, काही बिघडलं का ह्याच्यात? म्हणजे दृष्टांत कसा एकदेशी असतो हे ते पटवून देत आहे. बिंब प्रतिबिंब हा जो वाद सांगतायत ते, किंवा ब्रह्मबिंब आणखीन जीव आणखीन ईश्वर प्रतिबिंब, इथे वाद का घालू नका, कारण दृष्टांत एकदेशी असतो. त्याच्यासाठी ते हे उदाहरण आपल्याला देत आहेत. पूर्णचंद्राची वर्तुळता आणि असे निर्मळता म्हणून उपमिजे वक्त्रा पूर्णचंद्रेसी. पूर्णचंद्र कसा गोल असतो, आणखी निर्मळ असतो म्हणजे प्रसन्न असतो, छान असतो, तसंच मुख जर का असलं तर त्याला पूर्णचंद्राची उपमा द्यायला काय हरकत आहे? तिथे कशाला बाकी गोष्टींवरती नजर ठेवायची? त्यांनी आपल्याला छान आहे, प्रसन्न आहे एवढं तर कळतं ना, तेवढं कळलं की बस झालं. त्याच्या पलीकडे काय गरज आहे आणखीन कळायची? अजिबात गरज नाहीये. अगा एकदेशी दृष्टांतू, तो दृष्टांतीची असे वर्त तू, म्हणून शास्त्र बाह्य वितर्कू तू न करी पा. कि दृष्टांत हा नेहमी एकदेशीच असतो. एकदेशी म्हणजे त्या दार्ष्टांताच्या काही भागाला उपयोगी पडणार. आणि यासाठी परब्रह्माचं वर्णन करताना जे अनेक पद्धतीने करण्यात येत ना, अकाय, अवरण, अपाद पाणी, अविनाशी, अज, अजर, हे त्याचे वेगवेगळे भागातनं आपल्याला वर्णन केले जात की असं नाहीये, मग ते असं नाहीये, हे असंही नाही, ह्या पद्धतीने हे वर्णन आहे. त्याच ह्या सगळ्या वर्णनाच त्या दार्ष्टांताच्या काही एका भागाशी साम्य आहे. ते लक्षात न घेता जर का विसंगत तर्क चालवायला लागलं, शास्त्राच्या बाह्य तर्क वितर्क कुतर्क असा जर का करायला लागला तर ते चूक आहे. हे असं तू करू नकोस, शिष्याला सांगतात ते, की अशा तऱ्हेचा कुतर्क तू करू नकोस. दृष्टांत एकदेशी असतो हे पूर्ण लक्षात ठेव. गव्हणा प्रमाणासी आतू शास्त्रे बोलीजे दृष्टांतू,
यैसे नेणती जे मातू ते दूषिती काही. शास्त्र किती प्रमाणात किती पद्धतीने दृष्टांताच्या मधून दाष्टांतापर्यंत पोचू पाहतो, कितीच साम्य असत. हे काही न लक्षात घेता त्या दृष्टांताला तू दोष देऊ नकोस. बिंब प्रतिबिंब जेव्हा आपण म्हणतो तर तेव्हा काय पत्केवळ जाणीव आहे तिथे हे लक्षात घे. तिथे द्वैत आलं जाणीवाल्या बरोबर आणि म्हणून तिथे प्रतिबिंब म्हणता आलं हे तू लक्षात घे. तेव्हा असं न करताच जर का दृष्टांताची मर्यादा हा काही लक्षात न घेता पण बोलायला लागलो तर त्या शास्त्राची विटंबना व्हायला लागते. शेवटी शास्त्र कशासाठी आहे? जे कळत नाही ते कळवून देणार जे असतं त्याला शास्त्र म्हणतात. सोप्या शब्दात शास्त्राची ही व्याख्या आहे की जे माहीत नसतं ते माहीत करून देणार, जे कळत नाही ते कळवून देणार जे असतं वाङ्मय त्याला शास्त्र असं म्हणतात. आणखीन हे शास्त्र जे सांगताय तर त्याची उपयुक्तता, त्याची मर्यादा, शब्दांना मर्यादा आहे. शब्द साल आहे, अर्थ फोल, उलट बोलले मी, शब्द फोलकट आहे, अर्थ सार आहे. समर्थांचा दासबोधात अशा अर्थाची ओळी आहे. मग तो अर्थ त्यातला स्वीकारायचा की साल स्वीकारायचं? आपल्याला अर्थ स्वीकारायचा, त्यातलं सार जे आहे ते स्वीकारायचं, साल टिकून द्यायचं. त्याचा काही आपल्याशी प्रोटेक्शन पुरता उपयोग असतो जसा साळीला, तसंच आहे की तो अर्थ कन्व्हे करण्यासाठी शब्द असतो हे लक्षात घ्यायचं. आणि म्हणून त्याच्यात तू अडकू नकोस. असो हे माया अविद्या संबंधे तू ब्रह्मची जीव ईश्वर भेदे झालासी आपुलेनी विनोद दे विश्वाकारुपा. हे आता असून दे, तुला आता हे काय मी म्हणतोय ते लक्षात आलेलं आहे. माया आणखीन अविद्या यांचा संबंध आल्यामुळे, त्यांच्या उपाधीच्या मुळे, म्हणजे त्या आरशांच्या मुळे तू परब्रह्म असून तूच ईश्वर आणि जीव रूपाने केवळ कसा आलास? तर झालास आकुलेने विनोद विश्वाकारुगा, म्हणजे आपल्यासाठीच खेळ म्हणून, कौतुक म्हणून, गंमत म्हणून तूच विश्वाकार झालायस, म्हणजे विश्वात तूच व्यापून आहेस. इथे श्री गुरु आता त्याला पूर्णपणे अन्वयाचा बोध करतात. तूच विश्वाकार झालेला आहेस हे सगळं मागे टाकत. माया आणखीन अविद्या हे आरसे आहेत हा विचार कर. आणखीन तू जो आहेस, मायेचा आरसा म्हणजे संपूर्ण विश्व आणि अविद्येचा आरसा म्हणजे तू जीव, हे आरसे गेल्यानंतर परब्रह्म जे आहे तेच ते आहे, त्याच्या पलीकडे दुसरं काहीही नाहीये हे तू लक्षात घे. हे परत परत सांगता येत नाही. हे तुझेचे ऐश्वर्य जे अनादि माया कार्य, ते माया तुझी हे आश्चर्य नवल तुझे, म्हणजे हे जे सगळं तू ब्रह्मरूप आहेस. म्हणून हे जे अनादि मायेच ऐश्वर आहे, अनादि का ती म्हटली आहे? ब्रह्म पण अनादि आहे, माया पण अनादि आहे, पण त्यांच्या अनादित्वात फरक आहे. ब्रह्मस्वरूपानेच अनादि आहे, मूळच अनादि आहे, ते अनादिच आहे, दुसरं काही नाहीये. आणि माया जी आहे ती मात्र, म्हणजे ब्रह्म अनादि अनंत असं त्याला म्हणतात आणि माया अनादि आहे पण शांत आहे, म्हणजे शांत म्हणजे तिचा अंत होऊ शकतो अशी आहे ती. पण अनादि का आहे? तिचा सुरुवात कधी आहे ते कोणाला कधी माहीत नाहीये, म्हणून ती अनादि आहे. का माहीत नाहीये? आपण तिच्या पोटातले आहोत, आपल्याला तिचं स्वरूप कसं कळेल? आईच्या पोटात असताना आईचं स्वरूप कळतं, तसं मायेच्या पोटातल्या आहोत आपण, आपल्याला तिचं स्वरूप कळत नाही. पण एवढं नक्की आहे की माया प्रवाह रूपाने नित्य आहे, स्वरूपाने नित्य नाही. प्रवाह रूपाने नित्य आहे म्हणजे आपण पाहिलेलं आहे, हे दोन तीनदा मला वाटतं पाहिलेलं आहे, की नदीतलं पाणी जसं सतत पुढे जात असतं पण त्याची जागा दुसरं पाणी घेत असतं, नदी ह्या स्वरूपात नदी कायम असते, पाणी पुढे जात असतं, तसं मायेचा हा पसारा कायम आहे. पुनरपी जननम पुनरपी मरणम या पद्धतीने जीव जात असतात
म्हणून संसार सरत जाणारा तो संसार आहे. असा हा संसार आहे. हे सगळं जे आहे हे ऐश्वर तुझंच आहे, माया सुद्धा तूच आहेस. हे केवढं मोठं आश्चर्य आहे. माया पण तूच आहेस, नि मायेचं कार्य पण तूच आहेस, जे आहे ते सगळं तूच आहेस. हे असं का म्हणतात? कारण जे अध्यस्त असतं ते अधिष्ठान रूप असतं. मुळात माया अध्यस्त आहे आणि मायाच अध्यस्त असल्यामुळे मायेचं कार्य म्हणजे हे जे विश्व आहे ते पण अध्यस्त आहे. हे म्हणायला काय प्रॉब्लेम आहे? काहीच नाही. म्हणून तूच हे सगळीकडे व्यापून आहेस आणि हा तुझाच खेळ आहे. माया पण तूच आहे, सगळं मायेचं कार्य विश्व ते पण तूच आहेस. आणि हे तू केवळ तुझ्या विनोदासाठी म्हणजे गंमत म्हणून खेळ म्हणून असं तू झालेला आहेस. राणे हो आपुले या सुखा, तुम्ही जे झाला की असे खा, हे तुमचे तुम्ही नोळ खा, असे काय कि जे काय करणार. असं होत ते राणे हो म्हणजे सार्वभौम राजा. तू राजा आहेस, सगळ्यांचा नायक आहेस. आणि आपुले या सुखा म्हणजे स्वतःच्या सुखासाठी स्वतःची कर्मणूक म्हणून तुम्हीच हे सगळं जग झालेलं आहात. हे तुमचे तुम्ही नोळ खा, पण तुमचं तुम्हाला हे कळत नाही. याला आता मी काय करायचं, कोण काय करणार याला. तुम्हीच हे सगळा पसारा मांडलाय, स्वतःच्या गमतीसाठी मांडलाय, पण ते विसरून तुम्ही त्याच्यात रममान झालाय. टीव्ही वरती वगैरे बघताना किंवा एखादं कथा कादंबऱ्या वाचताना लोक रडतात, हसतात. का? त्याच्यात इतकी रममान होतात कि तादात्म्य पावतात त्याच्याशी. आणि मग त्या पात्रांची सुख दुःख ही आपली सुख दुःख अशा पद्धतीने जातात. मग त्यांचं दुःख बघवेन असं होत. म्हणजे त्या खेळातल्या सगळ्या पात्राशी, म्हणजे हे जे पात्र आहे ह्या पात्राशी हा जीव जेव्हा एकरूप होतो तर त्यावेळेस तो काय म्हणायला लागतो? मी अमुक अमुक आहे म्हणून. आणखीन मी मला रमवण्यासाठी, माझ्याच करमणुकीसाठी हे सगळं मांडलं हे विसरून जातो आपण. आता त्याला कोणी काय करायचं? आपणच आपलं विसरलं. जुने ठेवणे मी पणे आकळे ना. एक मिनिट. माझ स्वरूप जे आहे ते का विसरले? तर मी अमुक एक अशा पद्धतीने मी पण आला म्हणून मला ते विसरायला झालेलं आहे. आता ह्याला काय करणार? आपला मीपणा जो आहे तो आपणच बाजूला करायला, तो आपणच ओळखायला लागतो. आपले दोष असतात ना, ते देखील आपण जर का स्वीकारले, आपण जर का ओळखले, तर आपल्याला ते हळूहळू का होईना बाजूला टाकता येतात. स्वीकारायला लागतात पहिल्यांदा. म्हणून माझ स्वरूप मूळच परब्रह्म आहे पहिल्यांदा ओळखायला लागत. हा मी जो आहे हा अध्यस्त आहे हे स्वीकारायला लागत. आणि मग आपल्याला पुढे जाता येत. तुझी माये गुंतले अनादि लाघव नाथिले, हे तुझचे बंधन पडले वज्र रूप. तुझीच माया, तिने हे अनादिला नसलेलं अनादि लाघव दाखवलंय. नसलेलं म्हणजे जे खरं नाहीये असं तरी अनादि आहे हे लाघव, जे जग रूपी आहे, विश्वरूप आहे, हे तिने दाखवलं. आणखीन तुझीच ती माया, तिचंच बंधन तुझ्यावरती पडलंय. सूर्याच्या उष्णतेने ढग निर्माण होतात आणि ते ढगच सूर्याला झाकतात. जैसे गगनी आभाळ आहेस ते ना तरी तरणी आहे मृग जळ, तैसे नाही ते आळ जाळ पडिले तुझ पडिले. आकाशात ढगांचे आकार सुंदर दिसायला लागतात किंवा जमिनीवरती मृगजळ दिसायला लागत. तरणीय म्हणजे सूर्य किरणांच्या प्रखरतेमुळे. म्हणजे हे अजिबात नसलेले जे आहे तर हे काल्पनिक आहेत. आणि हे तुला पाश पडलेले आहेत. त्या काल
कल्पनेने तू मानला गेलेला आहेस. निज छाया उफाडे जैसे भी भेडा बापुडे, तैसे केलासी केलासी रे वेडे संसारे तू. स्वतःचीच सावली. आणखीन ती पाहून कोणी एखाद्या माणसाने घाबरून जावं, तस तूच निर्माण केलेली ह्या नामरूप संसारामध्ये तू अडकलायस, सुखी दुःखी होतोस, घाबरून गेलायस. सावली पाहून घाबरणं होतच. वाजे पाऊला आपले म्हणे कोणी आले, अशा तऱ्हेची एक म्हण आहे. किंवा एखादं एकटं घर कुठे असलं आणि त्याच्यात जर का चाललं तर पावलांचा आवाज, छतावरनं कोणीतरी चालताय असं वाटू शकतं. लांबनं कुठनं तरी काहीतरी आवाज होत असला तो आपल्या घरात येतोय असं वाटायला लागतं. अकॉस्टिक्स हे जे आवाज घुमण्याचे आणखीन हे प्रकार आहेत, त्यांनी असे भास होऊ शकतात. पण म्हणून घाबरून जायचं का? सत्य काय आहे हे जाणून घेणं हे महत्वाचं असतं. तसं आहे की ही सावली आहे, हा भास आहे हे समजून घ्यायचं आहे. हे समजून घेतलं की मग स्वरूप कळतं, आणि स्वरूप कळलं की बंधन नष्ट होतं, स्वस्वरूपाचं ज्ञान झालं, हे प्रश्न सगळा संपतो. तरंगाचे नि आटोपे समुद्र काय सा तो वासिपे, ना तरी शेषुपै कापे निज फुत्कारे. समुद्रावरती भरतीच्या वेळेस विशेषतः जी उधाणाची भरती असते, खूप मोठ्या मोठ्या लाटा येतात, गर्जना चाललेली असते, त्याने तो समुद्राला भीती वाटते का आपल्याला भीती वाटते? समुद्राला त्यांनी भीती वाटते का? शेषा स्वतःच्या फुतकरांनी घाबरतो का? अजिबात नाहीये. आपल्याच विषाला घाबरतो का? अजिबात नाहीये. का आपुलीची हाके सिंहू मोचके, ना तरी जळधरू धाके निज गर्जने. ते अनेक उदाहरण दिले तिथे की स्वतःच्याच गर्जनेने सिंह घाबरतो का, दचकतो का? का ढग स्वतःच्या गडगडाटाला घाबरतात? तस झालेलं आहे तुझ की निज शक्तीचे बोडंबरे, तैसा तू भुललासी बारे, येरवी हे सकळे हिरे ब्रह्मची तू. तस तुझ्या शक्तीने, तुझ्या शक्तीने निर्माण केलेलं आहे, तूच निर्माण केलेलं जे आहे तर त्याला तूच भुललायस. म्हणून सत्य काय आहे ते बघ, तूच सगळ्याकडे ब्रह्मरूपाने भरून राहिलेला आहेस हे लक्षात घे. इथे आपण थांबूया. पुढे दृष्टांत आणखीन वेगळे दिलेले आहेत. 49 पर्यंत आपण पोचलेलो आहोत. थांबायचं आहे. श्लोक घेते. श्लोक मावशी हो गे. भावी पूर्ण कृपा गुरु मधवरी, अतीत भावे तुला वारी, सर्व अरिष्ट निउनिलया सम्मोह जो वाढला, अज्ञानांध जनासी मुक्त करुणी शांती पदी बैसवी, विनती हीच असे न मागत तुझे, भक्ती तुझी ही हवी, सद्गुरुनाथ महाराज की जय.